जयश्री जाधव या विजयी झालेल्या आहेत, अर्थात हा भाजपला एक मोठा धक्का मानला जातोय, चंद्रकांत पाटील यांना हा एक मोठा धक्का मानला जातोय। अमोल मोरे आपल्याला अधिक माहिती देतात। अमोल, विजय मिळाल्यानंतर हा उत्साह साहजिकच होता जो सध्या कार्यकर्त्यांमध्ये दिसतोय। आता जर आपण जर एकंदरीत चित्र पाहिलं, काँग्रेसचे नेते असतील आता आपण असं म्हणून महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते एकत्र आलेले आहेत, देवेंद्र पारे आहेत, अतुल मुश्रीफ आहेत आणि तसेच बंडी पाटील देखील या ठिकाणी आहेत आणि मुख्य गोष्ट म्हणजे कार्यकर्त्यांचे आग्रह का तर डिजिटल तालावर देखील ताकद धक्का धरल्याचं आपल्याला आत्ताच पाहायला मिळालं। कार्यकर्त्यांनी सांगितलं की जवळपास 500 किलो फुलाल ते त्या बैठकीला अधिक फुलाल हा या ठिकाणी मिरवणुकीमध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे अमोलचा आवाज सध्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही। तर हसन मुश्रीफ आणि महाविकास आघाडीचे सगळे नेते सध्या इथे पोहोचलेले आहेत। सतेज पाटील सुद्धा या उत्साहामध्ये सहभागी झालेले आहेत। कोल्हापूरच्या राजकारणामध्ये सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ ही जोडी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। अनेक आयाम या जोडीनं बदलून दाखवलेले आहेत। 2019 पासूनच कोल्हापुरातल्या सत्ताकारणामध्ये सतेज पाटील यांच्या नावाचा कायमच दबदबा राहिलेला आहे। विविध पातळ्यांवरती विजयश्री महाविकास आघाडीला मिळवून देण्यामध्ये सतेज पाटील यांचा मोठा वाटा आहे आणि सध्या ते सुद्धा या गुलालाच्या रंगामध्ये नाहून निघालेले आहेत। सोबत मंत्री हसन मुश्रीफ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। शेकडो किलोचा गुलाल इकडे उधळला गेलाय असं अमोल मोरे यांनी सांगितलेलं आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हा जल्लोष सध्या आपण पाहतोय। डीजेच्या तालावरती हे सगळे कार्यकर्ते फिरकत आहेत। अत्यंत महत्त्वाची होती ही निवडणूक, महाविकास आघाडी असेल किंवा भाजपसाठी असेल, आणि या निवडणुकीमध्ये यश मिळवणं, विजय मिळवणं महाविकास आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाचं होतं आणि तो विजय मिळाल्यानंतर आता कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। जसं बोललं जात होतं की आगामी विधानसभा निवडणुकांआधी होणारी कोल्हापुरातली ही पोटनिवडणूक दोन्ही पक्षांसाठी लिटमस टेस्ट असेल, महाराष्ट्रातल्या राजकारणाची दिशा ठरवणारी असेल आणि या पोटनिवडणुकीमध्ये निःसंशयरित्या महाविकास आघाडीला विजय मिळालेला आहे। मतदारांनी आपला कौल महाविकास आघाडीला दिलेला आहे आणि जयश्री जाधव या कोल्हापुरातल्या पहिल्या महिला आमदार ठरलेल्या आहेत। पुन्हा एकदा जाऊयात अमोल मोरे, आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचलाय। अमोल मोरे यांच्याकडे जाऊच या, पण त्याआधी आपण ही दृश्य पाहतोय। हातामध्ये काँग्रेसचे झेंडे घेत कार्यकर्ते सध्या डीजेच्या तालावरती फिरकताना दिसतात आणि या विजयानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, पाहूया। जाणीवपूर्वक धर्माचा आधार घेऊन त्या ठिकाणी भावना वाढवण्याचं काम, तेढ निर्माण करण्याचं काम काही लोक करतायत, पुढच्या काळात करतील असा मला अंदाज आहे। त्या सगळ्यांना याने चपराक मिळालेली आहे असं मी म्हणतो। या देशात आणि या महाराष्ट्रात हिंदुत्व नाही, कुठल्याही अल्पसंख्याकांचं लांगुल चालन नाही, तर कामाला जास्त महत्त्व आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आमच्या महाविकास आघाडीने केलेल्या कामावर या निवडणुकीचा विजय आहे असं मला वाटतं। तर धर्माच्या मुद्द्यावरती मतदान करण्यापेक्षा लोकांनी विकासाच्या मुद्द्यावरती मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे हा महाविकास आघाडीचा एकत्रितरित्या विजय झालेला आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।